नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। मी फेरोज बनियार, पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सकल धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी दिनांक 13 ऑगस्ट रोज सोमवारी राजमाता पुण्यशोलोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त साधून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। धनगर समाज अनुसूचित जातीमध्ये असून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच पुण्यशोलोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्यात यावे यादी, अशा विविध मागण्यांसाठी दिनांक 13 ऑगस्ट रोज सोमवारी लोहा शहरातील शिवाजी चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत धनगर समाज बांधवांचा धरणे आंदोलन होणार आहे। तरी सकल धनगर समाज बांधवांनी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच लोहा शहरातील सर्व समाज बांधवांनी आंदोलनात उपस्थित राहून पाठिंबा दर्शवावा असे आवाहन सकल धनगर समाजातील युवकांनी लोहा शासकीय विश्रामगृहात एक बैठक घेऊन असे जाहीर केले आहे। खंडेरायाच्या प्रश्न पावन झालेले या लोहाभूमीमध्ये उद्या 13 तारखेला सोमवार सकल धनगर समाज त्या वतीनं महाराष्ट्र बंद आहे अशी पुकारलेली आहे सगळ्या समाजाने बांधवांनी, त्याचा एक निषेध म्हणून, सरकारचा एक निषेध म्हणून लोहा इथे एक तहसीलदारला निवेदन देण्यासाठी आम्ही आताच पोलीस स्टेशनहून परवानगी काढली आणि सगळ्या जाती धर्माला एक विनंती आहे की धनगर समाजाला आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना घटनेमध्ये दिलेले आहे, त्या घटनेतलं अंमलबजावणी करण्यासाठी एक समाजाचा निषेध, ह्याचा पक्षाचा निषेध म्हणून, भाजप सरकारचा निषेध म्हणून आपण हे निवेदन देणार आहे। महाराष्ट्र पूर्ण बंद होणार आहे, त्याची एक लोहावासियांना, लोहाला एक निषेध म्हणून एक निवेदन देणार आहोत आम्ही आणि हे सरकारनं लवकर हा संदेश पोहोचण्यासाठी, सरकारला हा धनगर समाजाचा संदेश पोहोचण्यासाठी आम्ही देणार आहोत। कारण आमचे जे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, जानकर साहेब असो, राम शिंदे साहेब असो, या लोकांनी आमच्या समाजावर पूर्ण पोळी भाजलेली आहे। म्हणजे समाजावर निवडून येऊन समाजावर पद भोगून आज तो समाजासाठी काहीही करायला तयार नाही। म्हणजे जानकर साहेब म्हणाले मी समाजावर निवडून आलो नाही आणि हा पूर्ण भाजप सरकारनं जो जानकर साहेबाला मंत्रीपद दिले फक्त आणि फक्त धनगर समाजामुळे दिले आहे। आज तो जानकर साहेब पूर्ण जो आहे ते फक्त धनगर समाजामुळे आहे आणि ज्यांनी जानकर साहेबाला मंत्रीपद भेटलं तेव्हापासून धनगर समाजासाठी जानकर साहेबांनी एकही काम केलं नाही, आतापर्यंत कोणतंही केलं नाही। विकास महात्मे साहेब असो, विकास महात्मे साहेबाच आहेत, तोडकामोडका प्रयत्न धनगर समाजासाठी तो करतोय हे ठीक आहे, पण आरक्षणासंदर्भात आमच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांनी, म्हणजे आमच्या धनगरामध्ये एक रक्त रक्तगट असा आहे की जो आमच्या समाजावर पूर्ण मोठा होतो आणि पुन्हा समाजाला मोठा झाल्यावर समाजाला विसरतो, आज ही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे। या सगळ्याचा निषेध म्हणून की लोह्यालाही बैठे ठिया आंदोलन तहसील समोर होणार आहे उद्या 13 ऑगस्ट 2018 लोहा चौक ते शिवाजी चौक, लोहा शिवाजी चौक ते तहसीलदार इथे तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही मिरवणूक काढून रॅली काढून तिथं ठिय्या आंदोलन करणार आहे, सगळ्यांनी निवेदन देणार आहात अशाच पद्धतीने पोलीस स्टेशनचा आम्ही परवाना वगैरे काढलेला आहे आणि सगळ्या सगळ्या व्यापाऱ्यांना एक विनंती आहे, सगळ्याला, सगळ्या जाती धर्माला विनंती आहे की आम्हाला सगळ्यांनी पाठिंबा द्यावं, सहकार्य करावं, हे आम्हाला नम्र विनंती आहे सगळ्यात। मल्हारराव होळकर यशवंतराव राजन याला विनम्र अभिवादन करून उद्या दिनांक महाराष्ट्र सकल धनगर समाज यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र बंद याची हाक दिलेली आहे, त्याला लोहा तालुक्यामधून पूर्णतः पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामध्ये कोणतीही संघटना नसून पूर्ण सकल धनगर समाज हा रस्त्यावर उतरणार आहे, त्यासाठी आम्हा लोहावासियांना किंवा वासियांना सर्व व्यापाऱ्यांनी समाज बांधवांनी एकत्र येऊन आपली एकजूट दाखवून तहसील कार्यालयावर निवेदन देण्याचं आहे। तरी सर्वांनी सहकार्य करावं, याच्यापूर्वी बऱ्याच राजकीय लोकांनी आश्वासने दिली पण ते पूर्णतः पोकळ आश्वासन होती, म्हणून यावेळेस पूर्णतः धनगर समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र हा बंद आहे, म्हणून लोहासुद्धा त्याच्यामध्ये सामील व्हावं आणि आपला मोर्चा हा यशस्वीरित्या पार पडावा, हे सर्व धनगर समाजा बांधवाला विनंती करून मी माहिती देऊ शकतो।